जिथे उगवत्या सूर्याची ही किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत, सह्याद्रीतील जावळीच्या किर्र घनदाट जंगलामध्ये कित्येक वर्ष भक्कमपणे उभा असलेल्या स्वराज्यातील एका महत्वपूर्ण घटनेचा साक्षीदार, ज्या ठिकाणी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा वध करून शिवछत्रपतींनी स्वराज्याचा पाया भक्कम केला, भव्य आणि दिव्य ज्याच्या नावातच सर्व काही आहे, तोच हा किल्ले प्रतापगड। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे आणि आपण तामसतीर्थवरून परत रिटर्न जायला निघालो होतो। तर वाया महाबळेश्वर जाण्याचा प्लॅन ठरला, तर वाटेतच आपल्याला प्रतापगड किल्ला आहे, तर म्हटलं किल्ल्यावर पण एक व्हिडिओ बनवूया। तर आपण किल्ल्यावरच्या महादरवाज्यातून प्रवेश केलेला आहे आणि वरती आता बाले किल्ल्यावरती येऊन पोचलेला आहे। या साईडला एक बुरुज आहे, त्याचप्रमाणे ही किल्ल्याची तटबंदी दिसते। तर प्रतापगडला म्हणजे आत्ता पूर्ण किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी येते, त्यामुळे तुम्ही तिथं गाडी पार्क करून एक छोटासाच ट्रेक आहे, जवळपास मला वाटतं अर्धा पाऊण तासामध्ये पूर्ण किल्ला आपला बघून होऊ शकतो। तर आता इथून जो काही सह्याद्रीच्या जे जावळीचं खोरं दिसतं, तर ते पूर्ण इकडं खाली आहे असाच प्रदेश आहे, त्या साईडला कोकण, त्याचप्रमाणे मग इकडं जे सातारा जिल्हा याचे हे किल्ले दिसतात। इकडं एक चोरवाट आहे आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या अशा जंग्या आहेत जिथून पहारेकरांना पहारा देता येईल। तर मित्रांनो, आता ह्या साईडचा जो प्रतापगडचा मुख्य बुरुज आहे, जो की आपण बऱ्याच ठिकाणी इतिहासाच्या पुस्तकामध्ये बघितला आहे, तर तो हाच बुरुज आहे। म्हणजे तो मागचं जिथं मंदिर आहे तिथून तो फोटो काढलेला आहे आणि या साईडला पूर्ण आता इथून आपल्याला जी काही किल्ल्याची तटबंदी आहे ती पूर्ण दिसते। त्याचबरोबर हे दोन बुरुज आणि वरती जे काही प्रतापगड गाव आहे, तर त्या साईडला बघू आपल्याला तिथं काय काय आपल्याला ह्या वास्तू बघता येतात। ही मागची आहे ती सगळा चिपळून आणि जो कोयनानगरचा परिसर आहे तो या बाजूला आहे आणि जो तळकोकण म्हणतात त्या ठिकाणून आपण मागाशी आलो, तर ती ही मागची बाजू आहे। तर आत्ता इथून आपण प्रवेशद्वारातून प्रवेश केलेला आहे आणि या साईडला दोन्ही बाजूला या पहारेकरांच्या देवड्या दिसत आहेत, त्याचप्रमाणे इकडं तोफ आहे।
या ठिकाणी मित्रांनो आपण आलेलो आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक प्रतापगडच्या बरोबर मध्यावरती जे स्मारक आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि आज किल्ल्यावरती जो काही स्वच्छता आणि जी काही ज्या पद्धतीनं संवर्धन करून किल्ल्याचं संरक्षण केलं आहे ते खरंच जबरदस्त आहे. म्हणजे या साईडला अशी बाग बनवलं आहे आणि इथून आपल्याला आसपास जो काही किल्ल्याचा परिसर आणि जी तटबंद आहे त्याच्यावर फेरफटका मारू शकतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक क्विकली सगळा एक छोटासा व्हिडिओ बनवते प्रतापगडचा. पण आपण यानंतर सेपरेट फक्त प्रतापगडसाठी असा एक ट्रेक करणार, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आणि सिनेमॅटिक शॉट्स बघायला मिळतील. तर मित्रांनो जो आपण मगाशी मी म्हणत होतो की प्रतापगडचा ज्या पुस्तकामधला जो बुरुज आहे तर तो त्या ठिकाणी आहे. तर या किल्ल्याचा इतिहास फारसा सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट या प्रतापगडच्या पायथ्याशी झाली आणि तिथं शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. तर किल्ल्यावरती भवानी मंदिर, परत बाकी यशवंत रेडके बुरुज असं 3 ते 4 बुरुज आहेत. त्याचप्रमाणे किल्ल्यावरती वरती गाव आहे, त्यामुळे इकडं तुम्ही जर जेवण हे करणार असाल तर इकडे व्यवस्था आहे. आणि महाबळेश्वरमधून डायरेक्ट इकडे जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावर प्रतापगड असल्याने बरीच तुम्हाला गर्दी मिळू शकते. हे वेगळंच कॉम्बिनेशन असलेला प्रतापगडचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा जरूर मला कमेंट करून सांगा. म्हणजे या व्हिडिओमध्ये फारसे काही पॉईंट मी कवर केलो नाही कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे. आपण आता जाणार आहे वाईला मेनोली घाटावरती आणि आपल्याकडं बाईक आणि हे असल्यामुळे थोडंसं आपण रिलॅक्स जातो आहे, त्यामुळे एक क्विक व्हिजिट असणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून सांगा. चला तर मग बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन गडकिल्ल्यावर.